सावरगाव येथील होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी आमदार गोविंद केंद्रे हे नगर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्या दौऱ्याच्या निमित्ताने ते आज शेवगाव तालुक्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. सावरगाव येथे होणाऱ्या 18 ऑक्टोबरच्या दसरा मेळावा संदर्भात यावेळी त्यांच्याशी व तालुक्यातील जनतेशी या मेळाव्याच्या संदर्भात चर्चा केली आहे. 18 परगड जातीचे लोक ज्याप्रमाणे भगवानगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच ऊसतोड कामगारांचे श्रद्धास्थान असलेले भगवान बाबा यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच सोने लुटण्यासाठी भगवानगडावर येत होते. ही परंपरा गेली 35 वर्षे अपरंपार चालू होती, परंतु गेल्या 3 वर्षांपासून भगवानगडावर असणारी दसरा मेळाव्याची परंपरा अखंडित होऊन ही परंपरा भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव यांच्या जन्मभूमीत मागील वर्ष सुरू आहे. 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज पाथर्डी शेवगाव उकांना करत 3 वाजता नाशिकला बैठक आहे. उद्या बुलढाणा जिल्ह्यात आहे, जालना जिल्ह्यात आहे. तर परमपूज्य भगवान बाबा यांचं गाव सावरगाव जन्मगाव आणि या ठिकाणी भगवान बाबाचं खूप मोठं स्मारक होत आहे. आपल्याला माहीत आहे की भगवानगड बाबांनी स्थापन केला आणि मुंडे साहेबांनी त्या गडाला सगळ्या भारतात घेऊन गेलं, त्याला वैभव प्राप्त करून दिलं. आणि साहेबांनी 36 वर्षापासून ते परंपरा मेळाव्याची चालू केली होती, पण काहीतरी गालबोट लागलं, तिथल्या महंतांनी ती परंपरा तोडण्याचं काम केलं. पण हा जो लोंढा मुंडे साहेबांनी तयार केलेला सगळ्या देशात होता, जो दरवर्षी गडावर भगवानगडावर लाखोच्या संख्येने यायचा तो दसऱ्याला, तर ही परंपरा तोडण्याचं काम केलं. पण ती काही परंपरा तुटली नाही. त्यांच्याच कन्या ज्या साहेबांनी सांगितलं होतं गडावर की माझ्यानंतर मला पंकजा दिसते म्हणून, तर त्या पंकजाताईच्या नेतृत्वाखाली सावरगाव इथं खूप मोठं बाबांचं भगवान बाबाचं स्मारक होत आहे. आणि हा स्मारकाचा लोकार्पण सोहळा दुसऱ्या दिवशी 11 तारखेला होणार आहे. कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 10 लाख लोक या मेळाव्याला जमतील, एवढं प्रचार माध्यमाच्याद्वारे हा प्रचार झाला. लोकांच्या मनामध्ये श्रद्धा भावना निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे आव्हान करत मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्याप्रमाणे शेवगावच्याही लोकांना आम्ही विनंती करायला आलो आहे की या दसऱ्याच्या मेळाव्याला आपण लाखोच्या संख्येनं यावं अशी या निमित्तानं विनंती करू शकतो. उद्या येणाऱ्या 18 तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर सालाबाप्रमाणे दसरा मेळावा आयोजन असतं. कित्येक वर्षापासून माननीय लोकनेते मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावर मेळावा व्हायचा, पण गेल्या 3 वर्षापासून महाराजाच्या विरोधामुळं तो मेळावा आता सावरगाव इथं घेण्याचं त्यांनी मागच्या वर्षापासून ठरवलं. मागच्या वर्षी अचानक 20 तास आधी त्यांनी घोषणा केली आणि लाखोचा समुदाय मेळावा. ह्यावर्षी त्यांनी अशी घोषणा केली का तिथं मोठी अशी मूर्ती भगवान बाबाची देशात पुढत नाही एवढी मोठ्या प्रमाणात जी मूर्ती भगवान बाबाची 25 फूट उंचीची मूर्ती आणि पाण्यावर बसून ती गीता वाचतानी पुथी वाचतानी मूर्ती बसायची असा संकल्प मेळाव्यात त्यांनी सोडला होता. उद्याच्या मेळाव्यामध्ये ती मूर्तीची स्थापना होणार आहे आणि त्या दिवशी तिचं अनावरण. सावरगाव या भगवान बाबांच्या जन्मभूमीत यावर्षी भव्य दिव्य अशा पाण्यात तरंगणाऱ्या संत भगवान बाबांच्या शिल्पांचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी सावरगावमध्ये होणार आहेत. या अभूतपूर्व अशा सोहळ्यास राज्यभरातील तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून संत भगवान बाबांवर प्रेम करणारे विविध जाती धर्माचे तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणारे विविध जाती धर्माचे लाखो भाविक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या भव्य दिव्य अशा लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनासाठी गोविंद केंद्रे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ते शेवगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी सावरगाव येथे होणाऱ्या भगवान बाबांच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा यावेळी कार्यकर्त्यांकडून घेतलाय. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे SP24 तास शेवगाव.